शेवगाव तालुक्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची समजली जाणारी थाटे ग्रामपंचायत तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक पार पडली आहे. नवनिर्वाचित सदस्यांचं सर्वांनी अभिनंदन केलंय. या ग्रामपंचायतीमध्ये सर्वच्या सर्व 7 जागा आणि सरपंच पदाची निवडणूक बिनविरोधपणे पार पडली. शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागाच्या दृष्टीनं अतिशय दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या थाटे ग्रामपंचायतमध्ये ही निवडणूक बिनविरोध झाल्यानं या ग्रामपंचायतीनं तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला एक मोठा आदर्श घालून दिलाय. ही ग्रामपंचायत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारावर विश्वास ठेवणारी आहे. नामदार पंकजा मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून यापुढील काळात काम करणार असल्याचं सरपंच रवींद्र जायभाय यांनी म्हटलंय. गावाने माझी बिनविरोध निवड केली, याच्यानंतर पंकजा ताई यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील. या निवडीबद्दल तालुकाभरातून सरपंच आणि सदस्य यांचं मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल भारतीय जनता ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस गंगा खेडकर यांनी सर्वांचं अभिनंदन केलं. अहमदनगर जिल्हा परिषदे अंतर्गत थाटे ग्रामपंचायतच्या झालेल्या आताच निवडीमध्ये थाटे ग्रामपंचायतमध्ये रवींद्र शेषराव जायभाये यांची सर्व गावाच्या वतीनं या ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. मला वाटतंय ग्रामविकास प्रशासनामध्ये बिनविरोध निवडीतून गावामधली शांतता, सार्वजनिक निवडणुकीचा टाळलेला खर्च हा आदर्श आमच्या गावानं महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे. एवढंच नाही तर आज आम्ही हा विजयाचा आनंद कुठेही वेगळ्या प्रकारे साजरा न करता ज्यांनी महाराष्ट्राला तत्वज्ञान, राजकीय तत्वज्ञान दिलं ते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पुतळ्याला सर्वांच्या गावकऱ्याच्या वतीनं पुष्पहार घालून हा आनंद आम्ही साजरा करत आहोत. मला वाटतं सर्व तालुक्याला निश्चितपणे ही गोष्ट अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. भविष्यात तालुक्यातल्या इतर ग्रामपंचायतीही निवडणुकीच्या माध्यमातून बिनविरोध जर झाल्या तर गावाच्या विकासामध्ये शांतता आणि सहकार्य राहिलं. प्रतिनिधी रवी उगल मुगले, शेवगाव.